सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रात होड्यांच्या वेगवान शर्यती पार पडल्या. कृष्णेच्या पात्रातला वेगवान होड्यांचा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा काठावर आणि आयर्विन पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या होड्यांच्या शर्यतीला 50 वर्षांपासूनची परंपरा आहे. सांगलीवाडी, कसबे डिग्रज, कवठे पिरान, समडोळी अशा सांगलीच्या पंचक्रोशीतील गावच्या जवळपास 13 होड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य परिसरातही या स्पर्धा ख्यातकीर्त आहेत. सांगलीमध्ये कृष्णेच्या पात्रात अशा घोड्यांच्या शर्यतीचा थरार श्रावण महिन्यामध्ये पाहायला मिळतो. श्री केशवनाथ उत्सव मंडळ सांगली या मंडळानं या घोड्यांच्या वेगवान शर्यतीचं आयोजन केलं होतं. एका बाजूला सुरू होत असलेला श्रावण, अधूनमधून सुरू होणारी रिमझिम आणि बहरलेला निसर्ग अशा नयनरम्य वातावरणामध्ये कृष्णेचा खळाळ पाहत नागरिकांनी या शर्यतीचा आनंद घेतला. महाराष्ट्र वन न्यूज सांगली.